केंद्रीय फडणवीस सरकार में विधायक बच्चू कड़ू ने प्रधानमंत्री आवास योजना में ग्रामीण और शहरी मानदंड में बदलाव की मांग को लेकर नागपुर से 30 किलोमीटर की दूरी पर बेघर लोगों को खदेड़ कर विरोध शुरू कर दिया है। बच्चू कड़ू ने कई आरोप भी इस दौरान लगाए हैं। बच्चू कड़ू ने इस दौरान कई आरोप लगाए, यह सवाल भी उठाया, असेंबली हॉल में ध्यान आकर्षित किया, व्यक्तिगत पत्र देकर भी उन्होंने कोई नोटिस नहीं लिया। इसलिए यदि यह आंदोलन किया जाता है तो बच्चू कड़ू 29 तारीख को रक्तदान कर आंदोलन जारी रखेंगे। सर, हम लोग की जिंदगी से हमारे बाप दादा के ज़माने से ऐसी पालों में गुजर रही है, कुरकाटी के घरों में गुजर रही है। मेरी भी ये इच्छा है कि सरकार के तरफ से मेरे लिए कोई अच्छी जगह, कोई घर अलाउट हो, मुझे घर कुल की योजना का फ़ायदा मिले। मैं अपने बाल बच्चे को लेकर जैसी पूरी दुनिया अच्छे घरों में रह रही, अच्छे इसमें रह रही, मेरी भी इच्छा है कि मैं अपने बाल बच्चों को लेकर कोई अच्छे घरों में रहूँ। खरंतर आम्ही विधानसभेमध्ये सुद्धा हे प्रश्न मांडले, लक्षवेधी केला, तारांकित केला, प्रत्यक्ष व्यक्तिगत पत्र देऊन सुद्धा ह्या सगळ्या बाबी लक्षात आणलेल्या आहे। का गेले हे सगळे पालघरवासी आणि मातीचं घर असणारे लोक गेल्या पिढ्यांना पिढ्या ह्या सगळ्या घरात राहतात, अर्थात ते घरच नाही आहे, घर कायले म्हणावं हे समजत नाही तिथे, आणि मग जागाही नाही, घरही नाही। ही जी अवस्था आहे ही अतिशय वाईट आहे। 70 वर्षाच्या या स्वातंत्र्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, त्याच्यातला निवारा तरी भेटावा एवढ्या साध्या अपेक्षा आहे, आणि त्यासाठी एक स्वतंत्र योजना मला वाटतं राज्य सरकारने केली पाहिजे। जातीवर आधारित योजना आहे आपल्याकडे, पण माझं असं म्हणणं आहे का मातीचं घर असं गावात जे राहतात त्यांचं मातीचं घर असेल, आणि दुसरं भडक्या जमातीचे जे लोक राहतात जे पालात राहतात त्यांचं जिओ टॅकिंग करा, फोटो काढा आणि राशन कार्ड घ्या आणि त्याला योजना द्या। एवढी साधी एक योजना राबवावी याच्यासाठी हे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे। आता इथूनच आम्ही अधिवेशनात जाणार आहोत, इथेच थांबणार आहोत। यांचे दुःख काय असतं, यांच्या वेदना कशा आहे, कसे राहतात हे या पालीच्या घरात, जिथं आमचे 5,000 स्क्वेअर फूटचे घरं असतात, इथं मात्र 100 स्क्वेअर फूटचे झोपड्या नाही आहे। अशा या व्यवस्थेमध्ये हे लक्षात यावं मीडियाच्या माध्यमातून सरकारच्या, त्याच्यासाठी हे आंदोलन आपण करतो आहे। शहर आणि ग्रामीण एक कशी तफावत आहे, शहरातले पंतप्रधान आवास योजनेसाठी 2,50,000, तर गावातल्या 30 योजना गावात गेली तर 1,18,000, इथं 3 लाखाचा उत्पन्नाचा दाखला शहरात पाहिला असला तर घर भेटतं, इकडे मात्र 21 अटी पूर्ण करावं लागतं। आणि मग ह्या सगळी तफावत दूर करण्यासाठी ह्या आंदोलनाची सुरुवात आपण केलेली आहे, आणि 29 तारखेला आम्ही रक्तदान, मतदान तर केलंच यांनी, आता रक्तदान करूनसुद्धा आम्ही आंदोलन करणार आहोत। वाईट बच्चू कडू।